आपण सरळ शिंदे साहेबांशी आहोत, आपण मोदी साहेबांना उपवास ठेवून यांच्याबरोबर आलेले आहोत, त्यांना काय बोलायचं असेल त्यांना बोलू द्या, आम्ही मोदींचं नेतृत्व मान्य केलेलं आहे, त्यांना मान्य नसेल त्या ते आपल्याला विरोध करतील। एक लाईन पकडून आलो आहे या बारक्यासारख्या निवडणुकीत करता, जर ते छोट्या मोठ्या निवडणुकी करता राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून मदत असतील तर मोदी साहेबांना ते धोका देत आहे असं मला या ठिकाणी नम्रपणे वाटतं। मला वाटतं की आता आम्ही सोबतच आहोत। त्यांनी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंचं नेतृत्व जुगारून शिंदेसेना आमच्यामध्ये आलेली आहे, 40 आमदारमध्ये आमच्यामध्ये आलेले आहेत, आता आम्ही सगळे एक दिलाने एक जीवाने आम्ही सोबत आहोत। आपल्या तोंडातून चुकीचा शब्द निघता कामा नये, त्यांना बोलू द्या, कोणी बोलत असेल तर आपल्यातनं नाही निघाला पाहिजे। आपण सरळ शिंदे साहेबांशी आहोत, आपण मोदी साहेबांना उपवास ठेवून यांच्याबरोबर आलेले आहोत, त्यांना काय बोलायचं असेल त्यांना बोलू द्या, आम्ही मोदींचं नेतृत्व मान्य केलेलं आहे, त्यांना मान्य नसेल त्या ते आपल्याला विरोध करतील, पण आपण निश्चितपणाने एक लाईन पकडून आलो आहे या बारक्यासारख्या निवडणुकीत करता, जर ते छोट्या मोठ्या निवडणुकी करता राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून मदत असतील तर मोदी साहेबांना ते धोका देत आहे असं मला या ठिकाणी नम्रपणे वाटतं। आणि निश्चितपणाने आपण सगळ्या जणांनी या गोष्टीचा शांततेने विचार करावा, त्यांना बोलू द्यावा, आपण एकही शब्दाची प्रतिक्रिया देऊ नये। आता ह्या पवित्र संपल्यानंतर पुढच्या बैठका आपण लगेच आपल्या आपल्या तालुक्याची घेऊ। शिंदे गटाचा मेळावा झाला, गुलाबराव पाटील म्हटले की भाजप आता आम्ही भाजप सोबत सर्व गोष्टींचा त्याग करून त्यांच्या सोबत आलेलो आहोत, त्यामुळे आता या पुढच्या काळामध्ये खरी युती करावी, राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसू नये, मोदी साहेबांकडे पाहून आम्ही त्यांच्या सोबत आलेलो। मला वाटतं की आता आम्ही सोबतच आहोत। त्यांनी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंचं नेतृत्व जुगारून शिंदेसेना आमच्यामध्ये आलेली आहे, 40 आमदारमध्ये आमच्यामध्ये आलेले आहेत, आता आम्ही सगळे एक दिलाने एक जीवाने आम्ही सोबत आहोत। पुढच्या येणाऱ्या सगळ्या निवडणुका मग मार्केट कमिटी सहकारातल्या असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या असतील, नगरपालिका असतील, महापालिका असतील, या जवळपास पक्षश्रेष्ठीचा निर्णय केलेलाच आहे, जवळपास झालेलाच आहे, पण जिल्ह्यामध्ये मी सांगेल की आम्ही त्या सगळ्या सोबत राहून लढवणार आहोत।